नमस्कार मी मीना मीनानंद किचन मध्ये आपल्या सगळ्यांची खूप खूप स्वागत आहे आज आपण उपमा बनवणार आहोत पण हा उपमा रव्याचा नाही तर सेवईचा नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर तुम्ही अशा पद्धतीने सेवईंचा उपमा एकदा नक्कीच करून बघा सेवईलाच वर्मेसिली से असे देखील म्हटले जाते यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरल्यामुळे तो खूप पौष्टिक होणार आहे आपण यासाठी घेतले आहे एक बाऊल शेवया घेतल्या आहेत बारीक तेल घेतलेले आहे अर्धी वाटी हिरवे वटाणे गाजर चिरून घेतला आहे अर्धी वाटी टोमॅटो अर्धी वाटी घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे दोन मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत एक कांदा आहे पाव चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घेतली आहेत एक चमचा उडदाची डाळ घेतली आहे कढीपत्ता घेतला आहे चिमुटभर हिंग थोडी हळद घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट शेंगदाणे घेतले आहेत आपण मीठ घेतलेलं आहे चमचा साखर आणि लिंबू घेतलेला आहे सुरुवातीला आपण एका कढईमध्ये थोडं तेल टाकून त्यामध्ये शेवया भाजून घेणार आहोत तुम्हाला जर यासाठी तूप वापरायचं असेल तर तुम्ही तुपात देखील शे या शेवया भाजू शकतात ह्या गव्हाच्या शेवया आपण इथे वापरलेल्या आहेत आपण यांना आता छान खरपूस भाजून घेणार आहोत शेवया जास्त लांब असल्यामुळे त्या आपल्याला व्यवस्थित कालवता येत नाहीत त्यामुळे आपण त्या थोड्या तोडून घेणार आहोत चमच्यानेच फार जास्त बारीक करायच्या नाहीत आता आपल्याला सेवया अगदी व्यवस्थित कालवता येत आहेत शेवईंचा कलर आता थोडा बदलत चाललेला आहे शेवया भाजताना खूप कमी तेल आपल्याला वापरायचं आहे फार जास्त तेल लागत नाही कमी गॅसवर आपण ह्या सेवया भाजून घेतलेल्या आहेत आता त्यांचा कलरही छान सोनेरी झालेला आहे आपण आता ह्या सेवया काढून घेऊयात त्याच मध्ये आता आपण शेंगदाणे फ्राय करून घेणार आहोत अगदी कमी तेल शेंगदाणे फ्राय करायला मी वापरलेलं आहे सुरुवातीला आपल्याला हे शेंगदाणे फ्राय करून काढून घ्यायचे आहेत आणि ते आपण नंतर वरतून टाकणार आहोत त्यामुळे शेंगदाण्यांचा क्रंचीनेस कायम राहतो शेंगदाणे आता छान भाजून झाले आहे पण त्याला काढून घेऊयात त्याच कढईमध्ये आता उपमा बनवायला मी तेल टाकलेलं आहे दोन ते तीन चमचे तेल मी इथे वापरलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी टाकली आहे त्यानंतर जिरे टाकून घेतलेले आहे एक चमचा पांढरी उडीद डाळ टाकलेली आहे आपण आता तेलात ते छान फ्राय होऊ देणार आहोत उडदाच्या डाळीमुळे उपम्याला खूप छान चव येते ती दाताखाली आली तर खूप सुंदर लागते त्यामध्येच आता बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आता आपण कांदा तेलामध्ये फ्राय होऊ देणार आहोत आता आपण त्यामध्ये दोन मिरची उभी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेऊयात आणि मिरचीही आपण तेलामध्ये फ्राय होऊ देणार आहोत आपला कांदा आणि मिरची आता फ्राय झालेली आहे त्यामध्ये आपण आता कडीपत्त्याची पानं टाकून घेऊयात तीही आपल्याला जरा वेळ तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत चिमुडभर हिंग टाकून घेतलेलं आहे आता आपण वाटाणे टाकून घेऊयात गाजराची साल काढून त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहेत तेलामध्ये याला आपण अर्धा मिनिट फ्राय करून घेणार आहोत वटाणे तेलात टाकल्यावर लगेचच ते बाहेर उडतात त्यामुळे आपल्याला त्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवून एक ते दीड मिनिट आपल्याला तेलामध्ये याला छान शिजवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनिटांनी आपण बघूयात आपले वटाणे आणि गाजर आता शिजण्यात आलेले आहेत पूर्ण यांना शिजवायचे नाहीत आता आपण त्यामध्ये टोमॅटो टाकून मग त्यांना अजून शिजवणार आहोत सुरुवातीलाच आपल्याला टोमॅटो टाकायचा नाही तर तेलावर आपल्याला गाजर आणि वटाणे सुरुवातीला शिजवून घ्यायचे आहे त्यामुळे त्यांची चव खूप छान येते नंतर मग आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आता झाकण ठेवून आपण टोमॅटो ही नरम होईपर्यंत शिजू देणार आहोत आपला टोमॅटो छान नरम झालेला आहे आणि वटाणेही आणि गाजरही व्यवस्थित शिजलेले आहेत आता आपण यामध्ये हळद टाकून घेऊयात पाव चमच्यापेक्षा कमी हळद मी इथे वापरलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट वापरलेली आहे तुम्हाला जर हा उपमा बनवायला तूप वापरायचं असेल तर तुम्ही तुपात देखील हा उपमा बनवू शकतात तुपात बनवल्यामुळे अजून छान चव येते याची आता त्यामध्ये आपण फ्राय केलेल्या शेवया टाकून घेतलेल्या आहेत आणि जरा वेळ आपल्याला ही तेलामध्ये पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायच्या आहेत हा उपमा बनवायला आपल्याला पाणी गरम करूनच वापरायचं आहे मी बाजूला गरम पाणी ठेवलेलं आहे आणि गरम पाणीच आपण यासाठी वापरायचं आहे थंड पाणी वापरायचं नाही जितके आपण शेवया घेतलेल्या आहेत त्याच्या अर्धा आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणजे दोन वाट्या जर शेवया घेतल्या असतील तर आपल्याला एक वाटीच पाणी यासाठी वापरायचं आहे फार जास्त पाणी वापरलं तर मग आपला उपमा हा सुटसुटीत होत नाही तर चिकट होतो त्यामुळे कमी पाणी आपल्याला यात वापरायचं आहे आता आपलं पाणी उकळायला लागलेलं आहे यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आणि मीठ टाकताना हे लक्षात ठेवायचं आहे की सेवया बनवतानाही त्यामध्ये मीठ वापरलेलं असतं त्यामुळे खूप कमी मीठ यासाठी लागतं त्या अंदाजाने आपण टाकायचं आहे थोडी साखर टाकून घेतलेली आहे साखर टाकल्यामुळे उपम्याची चव छान येते आपण आता झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटं वाफ काढलेली आहे दोन ते तीन मिनिटांनी आपण बघूयात पाणी आपलं संपूर्ण आटलेलं आहे एक वेळा आपण हे सेवया कालवून घेऊयात जेणेकरून त्या खाली लागणार नाहीत संपूर्ण पाणी आपण यामधलं आटवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या सेवईंना छान तेल सुटतं त्यामुळे त्याची चव अधिकच वाढते पूर्ण त्याला आटवून घ्यायचं आहे शेवया आपल्या आता शिजलेल्या आहेत वरतून आपण फ्राय केलेले शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे आणि भरपूर बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर यासाठी मी वापरलेली आहे उपम्याचा कलर खूप सुंदर आलेला आहे आणि चव ही तितकीच छान आलेली आहे आपण एकदा पुन्हा कालवून घेऊ त्यामुळे लिंबाचा रस व्यवस्थित कालवला जाईल तुम्ही बघू शकतात की अगदी सुटसुटीत आपल्या सेवया झालेल्या आहेत पाणी कुठेही कमी किंवा जास्त झालेलं नाही आपला गरमागरम उपमा हा खाण्यासाठी रेडी झालेला आहे तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील हा उपमा बनवून देऊ शकतात बाहेरच्या आपण नूडल्स देण्यापेक्षा रेडीमेड नूडल्स वापरण्यापेक्षा अशा पद्धतीने आपण घरच्या सेवया अशा पद्धतीने जर मुलांना बनवून दिल्या तर त्या नक्कीच आवडीने खातील आणि यामध्ये आपण भरपूर भाज्या वापरल्यामुळे ते खूप हेल्दी देखील आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने सेवईंचा उपमा नक्कीच ट्राय करा आणि कसा झाला ते मला सांगायला विसरू नका तुम्हाला जर हा सेवाईंचा उपमा आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आपल्या मित्रांसोबत चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद